नमस्कार, शुभांगी मराठी लॉग अँड रेसिपीज मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण किचन मधील काही उपयुक्त टिप्स पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली टिप्स आहे, मोसंबीचा रस नियमित सेवन केल्याने रक्तभिसरण सुरळीत होते, म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. 2, वाटलेले मसाले नेहमीच मंद आचेवर चांगले शिजून घ्यावे, त्यामुळे रंग आणि चव चांगली राहते. 3, हिरवी मिरची कापल्यावर नेहमी हाताची जळजळ होते, त्यापासून वाचवण्यासाठी बोटांना साखर मिश्रित दूध हातांवर लावावे, म्हणजे आग होणार नाही. 4, चीज किसल्यानंतर किसनीला स्वच्छ करण्यासाठी त्यावरून बटाटा किसून घ्या, यामुळे किसनीच्या छिद्रातून साठलेले चीज स्वच्छ होईल. 5, दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम पर्याय आहे, रात्री झोपताना 1 ग्लास दूध अवश्य घ्या. 6, दही जास्त आंबट झाले असेल तर त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालावे, म्हणजे थोड्या वेळाने ते पाणी काढून टाकावे. असे केल्याने दही जास्त आंबट होणार नाही. 6, पापड भाजताना किंवा वांग्याचे भरीत करताना नेहमी जाळी वापरावी, यामुळे गॅस बर्नर काळा होणार नाही. 7, डोसा बनवताना डोशाचे पीठ तव्याला चिकटू नये, म्हणून कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. 9, पनीरची भाजी चविष्ट बनवण्यासाठी ग्रेव्हीमध्ये टोमॅटो आणि कांद्याचे प्रमाण थोडे जास्त घ्या, तसेच टोमॅटो आणि कांदे आधी थोड्या तेलावर फ्राय करून मगच त्याची पेस्ट बनवा, म्हणजे भाजी छान चविष्ट होईल. 10, हिरव्या मिरचीचे देठ काढून ठेवावेत, म्हणजे हिरव्या मिरच्या छान टिकतात. पांढरे तीळ खराब होऊ नये, म्हणून तीळ मंद गॅसवर भाजून एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा, वर्षभर तीळ खराब होत नाही. लहान मुलांचे वजन वाढवायचे असेल तर त्यांना बनाना शेक द्या. यामध्ये दूध, 1 ते 2 केळी आणि आवडीनुसार ड्राय फ्रुट्स टाकून त्यांना शेक बनवा, यामुळे मुलांचे वजनही वाढेल. 12, केस दाट होण्यासाठी खोबरेल तेलामध्ये मेथीचे दाणे टाकून ठेवा आणि ते तेल काचेच्या बरणीत भरून उन्हात ठेवा आणि मग त्याचा वापर करा. या तेलाने केसाचे नियमित मॉलिश केल्यावर केस गळणे बंद होते, केस घडणे दाट होऊ लागतात. 13, गुळाचा चहा पिल्याने पचनक्रिया मजबूत होते. 14, तुमच्या टाचा उकळलेल्या असतील तर रात्री झोपताना कोमट पाण्यात लिंबू टाकून पाय 15 मिनिटे ठेवा, नंतर बारीक ब्रशने टाचा घासून पुसून घ्या. कोणतेही फूट क्रीम लावून सॉक्स घालून झोपा. असे केल्याने टाचांचा भेगा किंवा टाचा उकळल्या असतील त्या कमी होते. 15, कढीपत्ता एकदम बराच आणला शिल्लक राहतो व तो सुकतो, अशा वेळी कढीपत्त्याची पाने तेलात उकळून डब्यात भरून ठेवा, त्यांचा हिरवा रंग कायम राहतो व बरेच दिवस टिकतो. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.